सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे राज्य सरकारने आपले नियम सध्या बदललेले लॉकडाऊन पास म्हणजे त्याला ज्यांनी नाव दिलेलं आहे मिशन बिगिन अगेन याच्या या नियमांमध्ये काही बदल करण्यात आलेत. सगळ्यात महत्वाचा बदल आहे तो म्हणजे MMR रिजनमध्ये आता ये जा करण्यासाठी कुठल्याही पासची किंवा परवानगीची गरज नसणार आहे. याचा अर्थ काय, आपल्याला कुठे कुठे जाता येणार आहे MMR रिजनमध्ये याबद्दल आपण आता बोलणार आहोत आणि हाच सध्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. बाकीचे पण काही बदल त्यांनी सांगितलेले ते सगळे मी तुम्हाला सांगणार आहे. दुसरा आजचा आपला महत्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे जम्बो फॅसिलिटीजचा. कारण BKC मधलं जे जम्बो फॅसिलिटी आहे कोविड केअर सेंटर आहे पहिल्याच पावसात म्हणजे हा पहिला पाऊस नाही आहे खरं तर वादळी पाऊस होता त्या पावसामध्ये तिकडे प्रचंड पाणी साचलं तुंबलं आणि त्या फॅसिलिटीची वाईट अवस्था झाली असा आरोप किरीट सोमय्या आणि भाजपनं केला. पण मुंबई महापालिकेनं हे सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत. सध्या नेमकी या जम्बो फॅसिलिटीची काय नेमकी परिस्थिती आहे ही सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आणि हे बोलणं महत्वाचं आहे कारण हे निसर्ग चक्रीवादळानंतर आलेला हा पाऊस होता त्यात ही परिस्थिती आहे. अख्खा मान्सूनचा सीझन आपला बाकी आहे त्यात नेमकं काय होईल याबद्दल सुद्धा बोलणं गरजेचं आहे. तिसरा महत्वाचा आपला मुद्दा आहे की आपण दरवेळेस महाराष्ट्राबद्दल बोलतो महत्वाच्या राज्यांबद्दल बोलतो पण देशातलं अजून एक महत्वाचं राज्य गुजरात जिकडे कोरोनाचे पेशंट्स हे मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत आणि जसं महाराष्ट्रासाठी मुंबई हा चिंतेचा विषय आहे तसं गुजरातसाठी अहमदाबाद हा चिंतेचा विषय ठरलेला आहे. तो त्यांचा एक हॉटस्पॉट ठरला आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं होतं 2014 पासून गुजरात मॉडेल बद्दल बोललं जात होतं तिथे कशा सोयीसुविधा लोकांना उपलब्ध आहेत त्याबद्दल बोललं जात होतं. तर मग या गुजरात मॉडेलचं काय झालेलं आहे आणि ते एक मॉडेल असताना सुद्धा एवढ्या केसेस का वाढत आहेत किंबहुना तिथल्या हॉस्पिटलची परिस्थिती एवढी वाईट का आहे याचा आपण आज उहापोह करणार आहोत. इतके दिवस आपण महाराष्ट्राबद्दल बोललो आणि नॅशनल मीडियात पण जास्त महाराष्ट्राबद्दलच बोललं जातं पण आम्ही म्हणून खास रिपोर्ट केलेला आहे आणि आज आपण त्याच्याविषयी बोलणार आहोत की गुजरातमध्ये काय परिस्थिती आहे. अगदी हा आपला तिसरा महत्वाचा मुद्दा आहे. आपला चौथा महत्वाचा मुद्दा एक सामाजिक मुद्दा आहे कारण लॉकडाऊन आहे आणि आता हळूहळू ते लॉकडाऊन शिथिल होत आहे. आपल्याला बाहेर जायला परवानगी मिळते आपल्याला काम करायला आता परवानगी मिळणार आहे पण गेल्या 2-2.5 महिन्यांमध्ये घरगुती हिंसाचाराची प्रकरणं जी आहेत ती वाढलेली आहेत आणि त्याची कारणं काय आहेत काय नेमकी परिस्थिती आहे याबद्दलची एक सविस्तर बातमी आम्ही BBCmarathi.com या आमच्या वेबसाईटवर केलेली आहे. पण त्यातले महत्वाचे जे मुद्दे आहेत ना ते आज आपण बोलूया त्याच्याबद्दल कारण ते अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत आणि त्याची कारणं काय आहेत काय डेटा काय आपल्याला सांगतो. आम्ही अनेक तज्ज्ञांशी सुद्धा बोललेलो आहे तर त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते या सगळ्या प्रकरणाकडे कसं बघतात आणि हे फक्त भारतातच होतंय असं नाही आहे हे जगभरात इतर देशांमध्ये सुद्धा होत आहे पण आपण भारतातली परिस्थिती काय आहे याबद्दल आज जास्त बोलणार आहोत. आणि शेवटचा आपला महत्वाचा मुद्दा आहे डेफिनेटली आजचे आकडे आपण घेऊच या पण शेवटचा आपला मुद्दा हा आपण जगाबद्दल सुद्धा बोलूया. अमेरिकेबद्दल आपण एकीकडे बोलत असताना लॅटिन अमेरिकेमध्ये ब्राझील असेल मेक्सिको असेल इकडे आता चिंता वाढत चाललेली आहे. मृतांचे आकडे खूप वाढत आहेत. एक्झॅक्टली दररोज जर 1000 वर मृतांचे आकडे गेले तासात मला वाटतं 1300 ब्राझील मध्ये आहेत आणि 1000 पेक्षा जास्त मेक्सिको मध्ये मृत्यू झालेले आहेत. सो तिकडची काय नेमकी परिस्थिती आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत आणि डेफिनेटली तुमच्या प्रतिक्रिया रेकमेंडेशन सगळं घेणार आहे. पण सुरुवात करण्यापूर्वी आपण जे म्हटलं होतं ते की आज आपला कितवा 77वा आहे आणि 100 कधी पूर्ण होत आहे 28 जूनला 100 पॉडकास्ट पूर्ण होत आहे. तर आज तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे कारण की हा पॉडकास्ट टू ऍक्शन आहे तुमच्यासाठी अभ्यास आहे कारण की हा नाही पॉडकास्ट काही आता आमच्या दोघांचा किंवा BBCचा नाही आहे तर तो आता आपल्या सगळ्यांचा आहे. तुम्ही एक महत्वाचे घटक आहात पॉडकास्टचे आणि त्यामुळे आता आपल्याला सगळ्यांना मिळून ठरवायचं आहे की पुढे काय करायचं आहे. पॉडकास्ट काही आपण म्हणजे आम्ही असं ठरवलं नव्हतं की रोज आपण असं भेटायला येऊ. ज्यावेळेस मोदींनी कोणत्या लॉकडाऊनची नाही पहिल्यांदा त्यांनी जनता कर्फ्यूची घोषणा केली त्यावेळेस आम्ही अचानक लाईव्ह आलो. तुमच्या खूप प्रतिक्रिया आल्या म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी पण आलो आणि तुमच्या प्रतिक्रिया येत राहिल्या म्हणून आम्ही तुमच्याशी रोज बोलत राहिलो आणि मग रोजच आपण आता 77 दिवस झाले भेटतोय. तर आता कोरोनाच्या बातम्या काही दिवसांनंतर कमी व्हायला लागतील मग पुढे आपल्या पॉडकास्टचं काय करायचं हे आपल्याला मिळून ठरवायचं आहे. सो तुम्ही प्लीज तुमचे सजेशन्स सांगा. 100 कधी पूर्ण होतात 28 जूनला म्हणजे जवळपास हे लॉकडाऊन संपेल त्याच वेळेला आपले 100 पॉडकास्ट पूर्ण होत आहेत. त्याच्या पुढे पॉडकास्ट सुरू ठेवायचा का हो की नाही हे तुम्ही सांगा आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की बस झाला आता तर तुम्ही स्पष्ट नाही म्हणून सांगा. दुसरं की
28 जून नंतर म्हणजे 100 पॉडकास्ट पूर्ण झाल्यानंतर आम्ही फक्त कोरोनावरच बोलणं अपेक्षित आहे का कोरोनाशिवाय पण नंतर जे जे विषय येतील त्या विषयांवरती रोज बोलायला हवं? तिसरं म्हणजे म्हणजे कोणत्या स्वरूपात, म्हणजे दिवसातल्या महत्वाच्या बातम्यांवरती आम्ही बोलणं अपेक्षित आहे का 2-3 महत्वाच्या बातम्या घेऊन त्याच्यावरती तुमच्याशी गप्पा मारणं अपेक्षित आहे? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं नाव काय असायला हवं, त्याचं नाव, कारण जर समजा कोरोनाविषयी नसणार आपण बोलणार आणि इतर गोष्टींविषयी पण बोलणार असू, तर मग पॉडकास्टचं नाव काय ठेवायचं ते पण तुम्हीच सांगा. म्हणजे मुळात सुरू ठेवायचं आहे की नाही, आणि जर सुरू ठेवायचं असेल तर कसा आणि त्याचं नाव काय असेल? आणि भरपूर दिवस आहेत विचार करायला, भरपूर आहे. 4 तारीख अजून 28 दिवस आहेत, तुम्ही विचार करा आणि सांगा. कारण की आपल्याला सगळ्यांना मिळून निर्णय घ्यायचा, हे एवढ्या आधी एवढ्यासाठी सांगतोय कारण की आपल्याला निर्णय हा 28 तारखेपर्यंत घ्यायचा आहे. आणि तुम्ही जर म्हणाला बंद करा तर मग 28 आपण मग जय महाराष्ट्र करूया. सो त्यामुळे तुम्ही सांगा, रोज आम्ही तुमच्या कमेंट्स वाचत राहू. तुम्हाला जेव्हा वाटेल त्यावेळेस तुम्ही खाली कमेंट करा. कार्यक्रम संपल्यानंतर सुद्धा, पॉडकास्ट संपल्यावर सुद्धा आम्ही वाचतो. तर असं आहे. आणि जर तुमची इच्छा असेल की पॉडकास्ट नंतरही सुरू राहावं, तर मग ते ऍक्च्युली पॉडकास्ट स्वरूपात सुद्धा द्यायचा आमचा विचार आहे. कारण की मग जर 100 नंतरही सुरू ठेवावं असं तुमचं म्हणणं असेल, देन आपण त्याचा ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून त्याचा ऍक्च्युली पॉडकास्ट म्हणून तुम्हाला देऊ शकतो. म्हणजे तुम्ही हेडफोन्स लावून चालत चालत प्रवासात, कारण तुम्ही ऑफिसातही जायला लागाल, तुम्ही कामं तुमची सगळी आता हळूहळू सुरू व्हायला लागली असतील, तर तुम्ही काम करत जात जात चालत चालत खात खात पॉडकास्ट ऐकू शकाल. सो तुम्ही प्लीज सांगा पुढे काय करायचंय ते. अगदी महत्वाचा निर्णय आहे तुमच्या हातात, त्याच्यामुळे आता तुम्हाला ठरवायचंय की काय करायचं. पण डेफिनेटली मी सगळ्या प्रतिक्रिया याविषयीच्या शेवटी वाचेन. अगदी अगदी. आणि या प्रतिक्रिया आम्ही वाचणार, म्हणजे पुढचे अनेक दिवस आता दिलेले आहेत, त्याच्यामुळे या सगळ्या तुमच्या प्रतिक्रिया, तुमची सजेशन्स डेफिनेटली आम्ही वाचणार. आणि तुमच्या सजेशन्स वरतीच आपला आपण काय जो निर्णय घ्यायचा आहे तो आपण घेऊया. सो पहिला मुद्दा कीप कमेंटिंग, आपण पहिल्या मुद्द्याकडे जाऊयात. आजचा आपला सगळ्यात पहिला मुद्दा आहे आणि तो म्हणजे राज्य सरकारनी आज मिशन बिगिन अगेन मध्ये जे बदल केलेले आहेत नियमांमध्ये त्या संदर्भातला. आपल्याला माहिती आहे की आता 31 जून पर्यंत खरं तर लॉकडाऊन 5 किंवा मिशन बिगिन अगेन आहे, पण तरी सुद्धा काही महत्वाचे बदल केले गेलेले होते. MMR रिजनसाठी 3 टप्प्यांमध्ये गोष्टी उघडणार होत्या, 3 जून, 5 जून आणि 8 जून. पण 3 जूनला निसर्ग चक्रीवादळ आला, 4 जून आहे आणि उद्यापासून आता बऱ्याच गोष्टी हळूहळू सुरू होतील. आणि म्हणूनच राज्य सरकारने काही बदल सुचवले. त्यातला सगळ्यात मोठा बदल आहे तो म्हणजे MMR रिजनमध्ये, म्हणजे मुंबई महानगर क्षेत्रामध्ये आता आपल्याला ये जा करता येणार आहे. ही ये जा करण्यासाठी कुठल्याही पासची गरज नसणार आहे किंवा कुठल्याही परवानगीची गरज नसणार आहे. हा सगळ्यात मोठा मुद्दा. म्हणजे आशिष, जर सोप्या भाषेत एकदम म्हणायचं झालं तर मग ठाण्यावरनं नवी मुंबईला आरामात जाता येईल किंवा मुंबईत सुद्धा येता येईल, काय करता येईल? मीरा भाईंदरून तुम्ही थेट नवी मुंबईला पण येऊ शकाल. पण मुद्दा हा आहे की टॅक्सी रिक्षा बंद आहेत. एक्झॅक्टली. म्हणजे लोकल ट्रेन बंद आहेत, प्रायव्हेट BST बसेस बंद आहेत, जर स्वतःच खासगी मेट्रो बंद आहे, मोनो बंद आहे. तुमचं खासगी वाहन असेल तर तुम्ही प्रवास करू शकाल, पण त्याच्यातही मुंबईमध्ये सगळ्यांना प्रवासाला मुभा नाहीये. तुमच्याकडे महत्वाचं कारण असेल तरच तुम्ही घराबाहेर पडणं आवश्यक आहे. पण ऑफिसेस सुद्धा सुरू केलेत ना. बरोबर. मी तेच म्हणणार होतो, आपण पुढचे पण काही मुद्दे घेऊयात. हा एक पहिला मुद्दा. दुसरा अजून एक महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे खासगी कार्यालय 10% उपस्थितीमध्ये सुरू करण्याला आता परवानगी दिलेली आहे. त्यात 10% उपस्थिती किंवा 10 लोकांच्या उपस्थितीत, जो आकडा तुमच्यासाठी मोठा असेल त्या आकड्याला धरून तुम्ही 8 जून पासून स्वतःचं खासगी ऑफिस हे सुरू करू शकता. म्हणजे तुमच्याकडे जितका काही स्टाफ असेल त्याच्यापैकी 10% लोक किंवा जर 10 लोक यापैकी जे कमी, एक्झॅक्टली तो जो काही आकडा असेल तो घेऊन तुम्ही 8 जून पासून ऑफिस सुरू करू शकता. पेपर्स बद्दल सुद्धा महत्वाचा निर्णय आहे, कारण का वृत्तपत्रांची छपाई आणि वितरण करण्यासाठी 7 जून पासून परवानगी दिलेली आहे. आणि एक महत्वाचा चौथा निर्णय केलेला आहे, बदल ज्यात केला आहे, तो म्हणजे युनिव्हर्सिटीज, कॉलेजेस आणि शाळा यातलं शिकवण्याचं काम सोडून इतर कामांसाठी सुरू करायची परवानगी दिली आहे. बघा, विद्यापीठ, कॉलेज आणि शाळा या सुरू होतील, पण त्यात शिकवलं जाणार नाही तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्कसाठी. मग कुठलं, तर ऑनलाईन शिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करणं किंवा उत्तरपत्रिका तपासणं, काही जे पेपरच्या राहिले असतील त्या, किंवा निकाल जाहीर करणं, ऍडमिशनची प्रोसेस जी आहे ती, बाकीच्या या सगळ्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टींसाठी आता कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज आणि शाळांना परवानगी दिलेली आहे.
पण त्यात शिकवलं जाणार नाही या संदर्भातला निर्णय आपल्याला माहिती आहे जुलैमध्ये होणार आहे, तर तो तसाच होईल. पण सध्या बाकीच्या गोष्टींसाठी सध्या सुरू केलं गेलं आहे. अजून एक महत्त्वाचा निर्णय, तो म्हणजे जॉगिंग, सायकलिंग आणि चालणं याला सगळ्याला जरी परवानगी दिली असली आणि एकट्याने करायचं आहे, त्याच सरकारनं असं म्हटलेलं आहे तुम्ही कुठलंही उपकरण वापरू शकत नाही. म्हणजे ओपन जिम असतील, फॉर एक्झाम्पल मुंबईचंच एक उदाहरण घेऊया, मुंबईमध्ये अनेक ठिकाणी ओपन जिम्स आहेत. वरळीचा जो सीफेस आहे तिकडे ओपन जिम आहे, किंवा मरीन ड्राईव्हला ओपन जिम्स आहेत. काही पुलअप पुशअप करायला, पुलअप्स करायला काही अशी सगळी उपकरणं आहेत, ती वापरता येणार नाही, कारण त्याला एकदा हात लावला तर संक्रमणाचा धोका वाढतो आणि म्हणून त्या गोष्टी बंद राहतील असं सुद्धा सरकारने आज जे नवीन नियम दिलेले आहेत त्यात स्पष्ट केलेलं आहे. सो या गोष्टी आहेत. याच्यावरती प्रश्न आहेत. नरीमन राजेंद्र हटकर म्हणतात की वसई ते नरीमन पॉइंट फॉर अटेंडिंग ऑफिस परमिशन इज रिक्वायर्ड फॉर ट्रॅव्हलिंग. वसई पासून नरीमन पॉइंट पर्यंत जायला परवानगी घ्यावी लागेल का? तुम्हाला तुमची गाडी असेल तर तुम्ही जाऊ शकता, तुमच्या किंवा तुमच्या ऑफिसची पण गाडी असू शकते, ते तुम्ही जाऊ शकता. आणि विराज देशपांडे म्हणतात ऍज पर द नोटिफिकेशन नो नीड फॉर एनी रिझन ऍज यू मेन्शन इन द ट्रॅव्हल इन MMR. तुम्हाला कोणी थांबवून विचारणार नाही की काय कारण आहे, पण ऑफिसेसवर मात्र बंधनं आहेत. ऑफिसमध्ये तुम्ही 100 माणसं असतील तर 100 च्या 100 लोकांना बोलवून काम नाही सुरू करू शकत. हा आपला पहिला मुद्दा झाला. म्हणजे थोडक्यात आता मुंबई उघडायला लागलेली आहे हळूहळू, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आपल्याला हीच काळजी होती की मुंबईतले आकडे वाढतात तर सरकार कॉन्फिडंट वाटत नव्हतं की मुंबई उघडायची की नाही उघडायची. पण हळूहळू हो नाही म्हणत त्यांनी एक पाऊल टाकलं थोडंसं, आणि ते म्हणजे आता तुम्ही प्रवास करू शकताय पण ऑफिसेसमध्ये मर्यादितच लोकांना यायला परवानगी आहे सध्या. आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट अजूनही सुरू केलेली आहे. मी हेच म्हणणार होतो की आता हे बघायला पाहिजे की पब्लिक ट्रान्सपोर्ट, कारण की पब्लिक ट्रान्सपोर्ट शिवाय मुंबईमध्ये माणसं इकडून तिकडे जाणार कशी, जसे हे विचारतायत आता. हा आता जो प्रश्न राजेंद्रने विचारला की बदलापूरची माणसं काही खासगी गाड्यांमधनं नरीमन पॉइंट पर्यंत नाही येऊ शकत, त्यामुळे बऱ्याचशा ऑफिसेसना हा विचार करावा लागणार आहे की ऑफिसच्या जवळपास राहणारी कोणती माणसं आहेत जी येऊ शकतील. आणि ऍक्च्युली बरेच जण करत आहेत सुद्धा. सो मुंबईतलं एक वृत्तपत्र आहे, तर मी तिथे माझ्या एका मित्राशी बोलत होतो, ते म्हणाले की आम्ही फक्त हेच पाहतोय की स्वतःच्या गाडीवर जवळपास कोणकोण माणसं येऊ शकतील बाईकवरून किंवा कारमधून, तेवढ्याच लोकांना आम्ही ऑफिसमध्ये बोलवलंय. तर हा एक विचार सुद्धा करावा लागणार आहे. पण मुंबई उघडतीये ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे, पण आपण आधी पण सांगितलं होतं तसं तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. कारण एक म्हणजे जरी मुंबई उघडत असली तरी पण कोरोनाचे पेशंट्स कमी झाले म्हणून ती उघडत नाही आहे, तर आर्थिक इंजिन सुरू राहावं म्हणून ती उघडतीये. कोरोनाचे पेशंट्स वाढतच चालले आहेत मुंबईमध्ये विशेषतः, त्यामुळे तुम्ही घरातनं जेव्हा आता ऑफिसमध्ये जायला घराबाहेर पडाल तर प्लीज मास्क घाला, शक्य असेल तर कोणतं ते शील्ड म्हणतात त्याला, फेस शील्ड ते मास्क आणि फेस शील्ड दोन्ही जर असेल तर खूप छान. हातात ग्लव्स घाला आणि तुम्ही लोकांपासून शक्यतो दूर राहा. तुमच्या ज्या डेस्कवरती तुम्ही बसत असाल ते जर शेअर्ड असेल तर त्याच्यावरती डिसइन्फेक्टंट्स मळून घ्या. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तुम्ही म्हणाल की अहो या काय गोष्टी सांगता, आम्हाला काही होणार नाही, पण आम्हाला काही होणार नाही असं वाटणाऱ्या अनेक लोकांना कोरोनाची लागण झाली आणि मुंबईमध्ये हॉस्पिटल्सची काय अवस्था आहे त्याचे रिपोर्टसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवले आहेत. सरकारी हॉस्पिटल्समध्ये एका बेडवर 2-2 जणांना झोपवतात, त्यामुळे प्लीज तिथे जाण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये असं वाटत असेल तर काळजी घ्या. अगदी धडधाकट रोज व्यायाम करणारे मल्ल लोकांना सुद्धा कोरोनाची बाधा होतीये, त्यांना सुद्धा हॉस्पिटलाइज. आपल्याला माहित नाही की कोणत्या वेळेला तुम्हाला होईल, किती प्रमाणात कोरोनाचा लोड असेल, त्याच्यानंतर तुमची इम्युनिटी कशी आहे, त्यावेळेला कशी आहे, अनेक फॅक्टर्स आहेत, त्यामुळे काळजी घेणं हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे. पण ओके आपण लोकांचे प्रश्न घेतो, पण मला एक जेन्युइन प्रश्न पडला की मग हा निर्णय फक्त MMR साठी आहे. मग जर मला एक ठाण्यावरनं रायगडमध्ये जायचं असेल किंवा कुठे जायचं असेल ते अजून नाही, ते अजून सुरूच आहे ना. ओके, ती जिल्हा बंदी अजून आहेच, त्याविषयी हा फक्त निर्णय MMR रिजनचा आहे. हा फक्त MMR रिजन पुरती आहे, अजूनपर्यंत त्यांनी जिल्हा बंदी उठवल्याचं सांगितलेलं नाहीये. फॉर एक्झाम्पल म्हणजे ऑफिसेस सुरू करतात म्हणून त्यांनी हा निर्णय एक्झॅक्टली ऑफिस सुरू, म्हणजे तुम्ही जर मुंबईतले ऑफिसेस सुरू केले आणि तुम्ही जर ठाणे जिल्हा आणि मुंबई जिल्हा बंद करून ठेवला तर मग ठाण्यातले लोक कशी येणार? एक्झॅक्टली. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे बाकीचा जिल्हाबंदीचा निर्णय कायम आहे,
हा जो निर्णय बदलले आमिर नदफ तेच विचारत आहे जिल्हा बंदी कधी उठेल. आपण अशी अपेक्षा करूया की सरकार आता एकूणच एक एक गोष्ट उघडण्याच्या मनस्थितीत दिसतंय, त्यामुळे लवकरच जिल्हा बंदी उठेल अशी आपण अपेक्षा करूया. पण त्याविषयी अजूनपर्यंत स्पष्ट सांगितलेलं नाही. खरं तर आमची मुलाखत होणार होती राजेश टोपेंसोबत, पण अचानक त्यांना एका मीटिंगला जावं लागलं, त्यामुळे ती मुलाखत पोस्टपोन झाली. ती झाल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू. संदेश कुमार म्हणतात लेटेस्ट.